आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. अंबरनाथच्या एएसबी कंपनीवर मनसेने आज मोर्चा काढले. या कंपनीने कामावून काढलेल्या 3 मराठी कामगारांना परत घेण्याची मागणी मनसेने केली आहे. एएसबी कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत मनसेने याआधी एएसबी कंपनीवर धडक दिली होती. मात्र कंपनी प्रशासन बघत नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी या कंपनीच्या परप्रांतीय कामगारांना गाठून मारहाण केली होती. मात्र तरीही कामावरून काढलेल्या कामगारांबाबत कंपनी काहीही निर्णय घेत नसल्यानं अखेर आज मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कामगार संघटनेचे सचिव सचिन गोळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने कंपनीवर मोर्चा काढला. मनसेने आजवर सनदशीर मार्गाने कंपनीशी चर्चा केली. मात्र तरीही जर कंपनी ऐकत नसेल तर यापुढे कंपनीविरोधात उग्र आंदोलन करावं लागेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. या मोर्चात शेकडो मनसे कार्यकर्त्यांसह कामगारही सहभागी झाले होते. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.